नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. नांदेडवरून वरिष्ठ पत्रकार शंतनू रोहिफडे सर आपल्या सोबत आहेत. सर, असं आहे की श्री अशोक चव्हाण हे स्वतः जोपर्यंत ही भूमिका मांडणार नाही की त्यांनी काँग्रेस पक्ष का सोडला, कारण रमेश चेन्नीथला यांची मघाशी जी प्रेस कॉन्फरन्स जी महाराष्ट्रानं बघितली त्याच्यामध्ये पण त्यांनी हाच प्रश्न विचारला की 14 वर्ष ते महाराष्ट्र राज्यात मंत्री होते, एक वेळेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत, केंद्रात ते लोकसभेला निवडून आले होते, सीडब्ल्यूसी मध्ये त्यांना स्थान मिळालेलं आहे, आणि त्यामुळे ती गोष्ट ज्या वेळेला बाहेर येत नाही तोपर्यंत राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरती ज्या काही घडामोडी सुरू आहेत त्याबद्दलचं विश्लेषण मला करायचं नाहीये. प्रणिती शिंदे ज्या सोलापूर मध्येचे आमदार आहेत, त्यांनी तर असं म्हटलं की अशोक चव्हाण यांना ब्लॅकमेल केलं गेलं आहे, ईडीची काहीतरी चौकशी सुरू होती वगैरे, पण त्याचे तपशील आणखी माझ्याकडे नाही आहेत. भारतीय जनता पार्टीने या संदर्भात यापूर्वी त्यांच्यावरती बरेच आरोप केले होते, परंतु मला तुमच्याकडनं जे समजून घ्यायचं आहे ते हे आहे की नांदेड जिल्ह्याच्या राजकारणावरती, त्यानंतर आजूबाजूचे जे 2-3 जिल्हे, विदर्भातला एक जिल्हा, हिंगोली, परभणी, लातूर या जिल्ह्यावरती त्याचा काय परिणाम होईल अशोक चव्हाणांचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याने. सो माझा पहिला प्रश्न की प्रताप पाटील चिखलीकर यांना खासदारकीची उमेदवारी पुन्हा मिळेल का? जर ती त्यांना मिळणार नसेल तर अशोक चव्हाण सांगतील त्यांना मिळेल का, आणि मग त्याचं काय राजकीय गणित असेल? नाही, माझी जे राजकीय माहिती आहे, माझं प्रतापराव पाटील चिखलीकरांशी बोलणं झालं, काही दिवसापूर्वी अशोकराव चव्हाणांशी बोलणं झालं होत, आणि त्यांची अशी एक राजकीय भूमिका आहे दोघांची की दोघंही लोकसभेसाठी फारसे उत्सुक नव्हते, दोघांनाही राज्याच्या राजकारणात जास्त रस आहे अशी त्यांची राजकीय भूमिका आहे. परंतु मध्यंतरीच्या काळात झालं काय की प्रतापराव पाटील चिखलीकरांना पक्षाने स्पष्टपणे सांगितलं होतं की भारतीय जनता पक्षाचे नांदेड लोकसभेचे उमेदवार तुम्हीच असणार आहात, त्याच्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने कामाला लागा. त्याच्यामुळे प्रतापराव पाटील चिखलीकरांनी आपला विधानसभेचा जो हट्ट होता तो सोडून दिला आणि ते लोकसभेच्या तयारीला लागले होते. दरम्यानच्या काळात या घडामोडी झाल्या होत्या. या घडामोडी सामान्य माणसासाठी अनपेक्षित असल्या तरी आपण राजकीय निरीक्षक आणि या क्षेत्रात वावरणारे मंडळी आहेत यांच्यासाठी ही गोष्ट फार अनपेक्षित होती असं मात्र नव्हे. कारण अशोकराव चव्हाण असं काहीतरी पाऊल उचलतील याची कुणकुण तब्बल 1.5-2 वर्षापूर्वी आपल्या सर्वांना लागली होती. काही ना काही निमित्ताने प्रसारमाध्यमात बातम्या येत होत्या आणि आमच्याशी त्यांचा सातत्याने संपर्क होता आणि याचा अंदाज आम्हाला होता की अशोकराव पक्षात नाराज आहेत किंवा त्यांना तिथे राहायचं नाहीये आणि भाजपमध्ये ते केव्हाही जाऊ शकतात. आता फक्त विषय होता की केव्हा, हा जो प्रश्न होता त्याचं उत्तर फक्त काल मिळालंय असं मला वाटतं. राईट, पण मग जिल्ह्यातली अशी कुठली गोष्ट होती म्हणजे त्यांना त्यांच्या मुलीला राजकारणात पुढे स्थिर करायचंय हे होती? आणखी काही कारण तुम्हाला माहिती आहेत, कारण तुम्ही स्वतः अशोकराव चव्हाणांशी बोलात की ज्या कारणामुळे त्यांनी एवढं मोठं पाऊल उचललं ते स्वतःच म्हणाले मी 38 वर्षाचा माझा प्रवास संपवतोय. जर अशोकराव चव्हाणांनी काँग्रेस का सोडली असा जर प्रश्न आज कोणी विचारला तर त्याचा 3 मला ठळक कारण आता प्रथम दृष्ट दिसत आहे. एक तर अशोक चव्हाण जेव्हा आदर्श प्रकरणात अडचणीत सापडले होते त्यावेळेला पक्ष त्यांच्या पाठीमागे उभा राहिला नाही, ही त्यावेळेसही त्यांची नाराजी होती आणि पक्षाकडून त्यांना त्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात गोवण्यात आलं. म्हणजे आपल्याच पक्षाकडून आपल्याच पक्षाच्या एखाद्या मुख्यमंत्र्यांना या पद्धतीने त्यांना तिथे अपमानित करणं किंवा त्यांना एखाद्या गोष्टीत बाजूला करणं ही नाराजी त्यांची त्यावेळेसही होती. परंतु एकूण काँग्रेस पक्षाचा आवाका आणि काँग्रेस पक्षाचं असलेलं ते सगळं ते आवरा ज्याला म्हणतात ते पाहता त्यावेळेस त्यांनी आपली नाराजी कुठेही बाहेर उघड होऊ दिली नाही आणि त्यांनी ते काम चालू ठेवलं पक्षात. आणि कालांतराने काही काही गोष्टी त्यांच्या मनासारख्या पक्षात झाल्या नाही असं नाही, परंतु एकंदर त्यांचा काम करण्याचा जो स्वभाव आहे त्याला पूर्ण मोकळीक फक्त नांदेड जिल्ह्यापुरती होती काँग्रेस पक्षाकडून. राष्ट्रीय राजकारण असेल किंवा राज्य पातळीवरचं राजकारण असेल याच्यात अशोकरावांचा शब्द अंतिम होता असं म्हणायचं काही कारण नाही. त्यांना बरेच बंधन होते पक्षाकडून, त्यांचे प्रतिस्पर्धी होते बाळासाहेब थोरात असतील किंवा इतर काही गट असतील ते त्यांच्या पद्धतीने काँग्रेसचं राजकारण चालवत होते. वरून श्रेष्ठीकडून कोणाला कधी बळ दिलं जात होतं, अशोक चव्हाणांच्या विरोधी गटाला रसद पुरवण्याचं काम वरून श्रेष्ठीकडूनही अनेक वेळा झालेलं आपण तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. हे झालं एक दीर्घकालीन कारण. परंतु आता जर तातडीचे जर कारणाचा आपण जर विचार करायचा झाला
तरी की आपण दोन मुद्दे एक उचलले आहेत. एक प्रणिती शिंदेनी जो आरोप केलाय की त्यांना काहीतरी ब्लॅकमेलिंग केलं गेलं, ही गोष्ट खरी आहे की काही मध्यंतरी काही प्रकरणात त्यांची चौकशी केली गेली होती आयकर विभागाकडून त्यांच्याशी संबंधित संस्थानांची, त्यांचे म्हणजे साखर कारखाने असतील किंवा त्यांच्या बँक असतील, दोन तीन प्रकरणात त्यांची आयकर विभागाने चौकशी केली होती आणि त्यात काहीतरी त्यांच्या केंद्र सरकारच्या हाती लागलेल्या अशी चर्चा नांदेडमध्ये आणि त्यांच्या गटात मोठ्या प्रमाणावर होती आणि तेव्हापासूनच अशोक चव्हाण हे भाजपचा रस्ता धरू शकतील अशी शक्यता वारंवार व्यक्त केली गेली होती. याचे आपल्याला पहिला संकेत जर आता जर मागे वळून बघायचं ठरलं तर जेव्हा विधानसभेत नवीन शिंदे सरकारचा विश्वास ठराव आला होता त्यावेळेस काँग्रेसचे 11 आमदार त्या ठरावाच्या साठी मतदानाला पोहोचू शकले नाही, उशीर झाला. आता ते कितपत खरं होतं, ते कारण किती विश्वासार्ह होतं, हे तुम्हा आम्हा राजकीय क्षेत्रात वावरणाऱ्या पत्रकारांना सहज कळू शकतं. परंतु असं म्हणतात की राजकारणात की अशोक चव्हाणांचा जो भाजपचा रस्ता होता त्याचा प्रवास तो त्या दिवशी सुरू झाला होता. कालांतराने त्यांच्या अनेक चर्चा झाल्या पक्षासोबत, मोठ्या पातळीवर अनेक त्यांच्या चर्चेच्या फेरी झाल्या, परंतु सगळ्यात त्यांची जी महत्वाची अट होती अशी माझी माहिती की मी जर भारतीय जनता पक्षात येणार असेल तर काँग्रेस पक्षात माझं जे स्थान आहे, माजी मुख्यमंत्री असेल, मी माजी प्रदेशाध्यक्ष होतो, मंत्री सुद्धा होतो आणि मला काँग्रेस पक्षाने एवढं मोठ्या पदावर बसवलेलं आहे, तर भारतीय जनता पक्षात आलो तर मी आणि माझ्यासोबत येणारे सहकारी यांचे सगळे स्थान अबाधित कसे राहतील यावर बऱ्याच वेळ कथ्याकूट झाला आणि त्याच्यात काही वेळ मोठ्या प्रमाणात वेळ गेला अशी माझी माहिती आहे. आणि मग कालांतराने या सगळ्या गोष्टीला काही या मागच्या 15 दिवसात फार वेग आला आणि आता आपल्याला माहिती आहे की राज्यसभेची निवडणूक अगदी तोंडावर आल्यामुळे त्यांचा नाईलाज झाला आणि मला वाटतं की भारतीय जनता पक्षातर्फे त्यांना असं सांगण्यात आलं की जर तुम्हाला राज्यसभेवर जायचं असेल तर तुम्हाला हा कालचा जो दिवस आहे तोच निवडावा लागेल आणि काहीतरी निर्णय तुम्हाला आजच घ्यावा लागेल, इतकी तातडीची त्यांची हे झाल्यामुळं हा निर्णय त्यांनी कालच्या काल घेतला अशी माझी माहिती आहे. म्हणजे अशोक चव्हाण हे राज्यसभेवरती आणि मुलगी विधानसभेवरती, हे बरोबर? कोण त्यांची कन्या विधानसभेसाठी आणि अशोक चव्हाण राज्यसभेसाठी अशी ती मांडणी आहे का? हा मागणी आहे त्यांची तशी, परंतु भारतीय जनता पक्षाने त्यांची कोणती अट मान्य केलेली आहे हे अद्याप काही उघड झालेलं नाही. त्यांना राज्यसभा मिळणं हे तर आपल्याला आता जवळपास निश्चित झालेलं असं मानून चालायला हरकत नाही. परंतु तुम्ही आता एका प्रकरणाचा जो उल्लेख केला की मधल्या काळामध्ये जी चौकशी झाली, कारण त्याचे तपशील माझ्याकडे पण नव्हते, आमची जी माहिती आहे ते कुठले 118 एकर जमिनीचं जे पुण्यातलं प्रकरण आहे ते, किंवा आदर्श घोटाळ्यामध्ये जे काही सुरू आहे ते, खुद्द पंतप्रधानांनी व्हाईट पेपर जो आणला त्याच्यामध्ये आदर्श घोटाळ्याचा उल्लेख केला वगैरे, पण मला वाटतं की शंतनू डोईफोडे यांनी जी आत्ता माहिती दिली ना ती आणखी तपशीलवार आपल्याला जर त्यांच्याकडनं समजून घेता आली तर ती समजून घ्यायला हवी. त्याचे फार तपशील सार्वजनिक याच्यात उपलब्ध नाहीये, कारण ती चौकशी झाली होती आयकर विभागाकडून, ते अधिकारी आले नांदेडमध्ये 2 दिवस होते, सगळ्यांनाच माहिती आहे त्यांनी काय काय इथून नेलं आणि त्याच्यात काय नेमकं त्यांच्या हाती लागलं याबाबत तपशील कोणाच्याही सार्वजनिक याच्यात नाहीये कोणाकडे. आणि केव्हाची गोष्ट आहे, किती अधिकारी आले होते, किती दिवस होते तिथे? साधारणतः मला वाटतं 1.5-2 वर्षापूर्वीची म्हणजे सरकार बदलल्यानंतरची ही गोष्ट आहे. भारतीय जनता पार्टीची अडचण अशी आहे की त्यांनी एकनाथ शिंदे यांना घेतलं, त्यावेळेला 1 वर्षभरानंतर त्यांच्याकडे जो फीडबॅक आला तो काही फार समाधानकारक नव्हता, म्हणून त्यांनी अजित पवारांना घेतलं, तोही समाधानकारक नाहीये म्हणून श्री अशोक चव्हाण यांना आता घेत आहेत. तर मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की अशोक चव्हाण आल्यामुळं नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये काय चित्र राहील आणि त्या आजूबाजूच्या हिंगोली परभणी वगैरे मतदारसंघात लोकसभेच्या काय चित्र राहील? नाही निश्चित राजकीय दृष्ट्या जर विचार केला तर या 3 जिल्ह्यात अशोक चव्हाणांचं वर्चस्व आपल्याला मान्यच करावं लागेल. याचं कारण असं आहे की नांदेड जिल्ह्यात त्यांचे स्वतःचे 3 आमदार जरी असले तरी त्यांच्या 9 मतदारसंघावर त्यांचा प्रभाव आहे नांदेड जिल्ह्यातल्या, आणि जो हिंगोली लोकसभा आणि नांदेड लोकसभा आणि परभणी लोकसभा मतदारसंघ या 3ही मतदारसंघात त्यांचा चांगल्यापैकी प्रभाव आहे. आणि अशोक रावांच्या भारतीय जनता पक्षात येण्याने जर फक्त राजकीय दृष्ट्याच विचार करायचा, जर आपण असं ठरवलं की फक्त राजकीय विचार करायचा, तर भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने फार
म्हणजे त्यांच्या हाती फार मोठं एक साधन लागलं असं म्हणायला काही हरकत नाही राजकारणाच्या दृष्टीने. ओके अशोकरावांची ही अडचण नाहीये का की त्यांचे वडील मुख्यमंत्री, ते स्वतः मुख्यमंत्री, त्यांच्या कुटुंबाची संपूर्ण हयात ही काँग्रेसमध्ये गेली आणि आता रात्रीतनं हा विचार बदल, तर त्यांना मानणारा 2009 साली त्यांनी जो विक्रम करून दाखवला, 9 विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार विजयी करून दाखवले, तो हा जो बदल त्यांनी स्वतःसाठी घडवून आणलाय तो नांदेड विधानसभा मतदारसंघातल्या 9 मतदारसंघातल्या लोकांना पचनी पडेल, विशेषतः अल्पसंख्याकांचं प्रमाण बरंच आहे तुमच्याकडे. बघा आता आपण ज्या कारणांचा उल्लेख केला याच्या आधी, अशोकरावांसाठी हा निर्णय घेतणं काही सोपं नव्हतं. व्यक्तिगत त्यांच्याशी मी अनेक वेळा याबाबतीत बोललो होतो. हा निर्णय त्यांनी काही इतक्या सहजासहजी घेतला आहे आणि एका रात्रीतून घेतलाय असं मुळीच नाही. त्याच्यासाठी जी पार्श्वभूमी आपण ज्या 2-3 कारणाचा मगाशी उल्लेख केला त्यातील 2-3 नाही अजून काही एखादं चौथही कारण असू शकतं. परंतु काँग्रेस पक्षात आपल्याला आता भवितव्य उरलेलं नाही हेही त्याच्यातलं एक मुख्य कारण आहे. तातडीचा जर विचार करायचा तर हे आजच्या दृष्टीने महत्वाचं कारण. याचं कारण असं आहे की अशोकरावांना लोकसभा लढवायची नव्हती, त्यांना राज्याच्या राजकारणातच रस होता. जर राज्याच्या राजकारणात जर आपल्याला सक्रिय राहायचं असेल तर माहिती नाही की मोदी सरकार उद्या परत केंद्र सरकारमध्ये आलं तर राज्यात काँग्रेसचं सरकार कितपत येऊ शकेल आणि त्यात काँग्रेसचा हिस्सा किती राहील आणि त्यात आपल्या वाटेला काय येईल. या सगळ्या जर 3 टप्प्याचा जर विचार केला तर अशोकरावांना काँग्रेस पक्षाकडून काही फार मोठ्या आशा भविष्यात दिसत नव्हत्या. हेही एक महत्वाचं कारण त्यांच्या पक्षांतराच्या मागे आहे. आणि लोक, तुमच्या इथले लोक ते स्वीकारतील अशोकरावांचा हा एवढा मोठा बदल? नाही, थोडस पचनी पडायला अवघड जाईल. परंतु कालपासून ज्या काही प्रतिक्रिया आल्या आहेत त्या थोड्याशा संमिश्र प्रतिक्रिया आहेत हे मला आपल्याला मान्य करावं लागेल. याचं कारण असं आहे की आपण आता जो अल्पसंख्याक समाज आणि दलित समाजाचा उल्लेख केला जो मोठ्या प्रमाणात अशोकरावांच्या मागे आजपर्यंत राहिला आहे, काही MIMचा एक थोडासा अपवाद वगळला तर हे दोन्ही समाज अशोकरावांसोबत कायम राहिलेले आहे. आता कालच्या ज्या त्या समाजातून ज्या प्रतिक्रिया आल्या त्यावरून असं दिसतंय की या समाजाला आज अशोकरावांचा निर्णय पटलेला नाही. त्याच्यामुळे त्यांनी काहीतरी स्वतःची वेगळी भूमिका घेण्याचं काल तिथे बैठकाही झाल्या आणि ते काही अल्पसंख्याक समाज किंवा इतर जे समाज आहेत ते काही वेगळी भूमिका घेतील असं सध्या तरी चित्र आहे. पण त्यांची समजूत घालण्यात जर अशोकरावांना मला वाटतं यश आलं तर मात्र कदाचित येत्या काळात हे चित्र कदाचित बदललेलंही दिसेल. आता असं दिसतंय की तुमच्या नांदेड शहरातले नगरसेवक सुद्धा अशोकरावांच्या बरोबर नाही आहेत, म्हणजे अमर राजूरकर आहेत ते तिथे दिसले. आता माझा प्रश्न असा आहे की अशोकरावांच्या बरोबर जिल्ह्यातनं कोण कोण मंडळी आता भविष्य काळात जाऊ शकतात, ती किती महत्वाची असतील तुमच्या जिल्ह्याच्या राजकारणाच्या दृष्टीनं? नाही, मी ज्याचा आधी उल्लेख केला तो परत उल्लेख करतो की हे पक्षांतराची जी चर्चा होती ती 1.5 वर्षापूर्वी जवळपास अंतिम झाली होती असं म्हणतात. परंतु त्यावेळीच एक अडचण आली होती की त्यांच्यासोबत जे आमदार येणार होते काँग्रेस पक्षातून नांदेड वगळता बाहेरचेही काही आमदार त्यांच्यासोबत यायला तयार होते. परंतु प्रश्न असा निर्माण झाला त्यावेळी की आता जर पक्षांतर करायचं असेल तर आमदारकी जाईल सगळ्यांची, कारण जे काही होते. आणि अशोकराव तर राजीनामा देऊन निवडून येऊ शकतात परत भोकर मतदारसंघातून, परंतु इतर जे आमदार होते ते परत निवडून येण्याची शक्यता नसल्यामुळे त्यांनी तो निर्णय त्यावेळेस थोडासा पुढे ढकलला होता. आणि असं ठरवण्यात आलं होतं भारतीय जनता पक्षाने त्यांना असं सांगितलं असं म्हणतात की बा आपला निर्णय तर पक्का झालेला आहे परंतु तुम्हाला केव्हा काय करायचं याचा निर्णय आम्ही घेऊ. आणि त्यानंतर आता जे आमदार अशोकरावांसोबत जाणार आहेत ते कदाचित लोकसभा निवडणुकीनंतर कदाचित 2 महिन्यानंतर म्हणजे विधानसभेची आचारसंहिता लागण्याच्या आसपास काही आमदार निश्चितच काँग्रेस पक्षातले नांदेड शिवाय बाहेरचेही काही आमदार अशोकरावांसोबत भारतीय जनता पक्षात येतील हे निश्चित आहे. पण ही शक्यता मला आता लगेच वाटते, कारण आता जर चौथा उमेदवार राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये अशोकरावांच्या रूपानं भारतीय जनता पार्टीनं दिला तर भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे आणि अजित पवार गट यांच्याकडे तो चौथा म्हणजे 6वा उमेदवार निवडून आणण्या इतकं बळ नाहीये. 40.31 मतं आता हवी आहे. सो तुम्ही जो उल्लेख आता केला, तुम्ही जो आत्ता उल्लेख केला की अशोकराव यांच्या बरोबर काही आमदार हे येऊ इच्छित आहेत, तर तुम्हाला हे सांगता येईल का की अशोकरावांच्या बरोबर
जर तुम्हाला नावं सांगता आली तर अधिकच उत्तम, पण काही सुतोवास तर तुम्हाला करता येईल की एवढे आमदार अशोक रावांच्या बरोबर जाऊ शकतात ते ह्या जिल्ह्यातले असतील? नांदेड मधल्या 3 आमदाराबाबत तुम्ही खात्री देऊ शकतो की ते आज नाही उद्या, आज त्यांनी निर्णय जाहीर केला नसला तरी छोट्या कालावधीनंतर हे तिन्ही आमदार अशोकरावांसोबत निश्चित येणार. काही माजी आमदार आहेत आणि काही पराभूत झालेले, थोड्या मतांनी पराभूत झालेले जिल्ह्यातले आमदार आहेत, ते सुद्धा अशोकरावांसोबत येणार. हे ही गोष्ट आपल्याला निश्चित मान्यत करावी. आकडा तुम्हाला सांगता येईल की जो तुम्ही अशोकरावांशी चर्चेतनं तुमच्या लक्षात आला की किमान एवढे आमदार, एवढे माजी पदाधिकारी? आता मी नांदेड जिल्ह्यातल्या 3 आमदाराबाबत तर खात्री देऊ शकतो की ते अशोकरावांसोबत आहेत. अमर राजूरकर जे विधान परिषदेचे आमदार होते आणि स्थानिक लोकसभा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणूक न झाल्यामुळे ते सध्या माजी आहेत. ते स्वतः ते असे 4 आणि अशोकराव स्वतः असे 5 जागा ज्या आहेत नांदेड जिल्ह्यातल्या, या 5ही आमदारीच्या जागा ज्या आहेत ते अशोकरावांसोबत असतील भविष्यात. राज्यपातळीवरती भारतीय जनता पार्टीच्या आता जे कोणी नेतृत्व करतात त्यांची बरीचशी अडचण झालेली आहे, कारण त्यांनी आता एकनाथ शिंदेना घेतलं त्यावेळेला तर ठीक आहे हिंदुत्वादी विचार होता वगैरे म्हणून ती ऍडजस्टमेंट झाली. अजित पवारांना घेतल्यानंतर पण बरीच अस्वस्थता निर्माण झालेली होती. आजही मी बघितलं की आशिष शेलार यांना अशोक चव्हाण यांच्या संदर्भातल्या उत्तरात म्हणजे प्रश्न विचारले त्यावेळेला उत्तर देताना बरीच कसरत करावी लागली. आता मला पुन्हा नांदेड संदर्भात प्रश्न विचारायचा आहे की प्रताप पाटील चिखलीकर आहेत, तिथे भाजपाचं तिथलं स्थानिक नेतृत्व असेल, यांची जी काही सरमिसळ होणं अपेक्षित आहे अशोकरावांच्या बरोबर ती कशी होईल, की अशोकरावच पुन्हा नवे नेते असतील भारतीय जनता पार्टीतले? नाही निश्चित, जिल्ह्याच्या राजकारणात आता प्रतापराव त्यांचं असं ठरलेलं आहे असं माझी माहिती आहे की प्रतापराव हेच लोकसभेचे उमेदवार राहतील आणि त्यांना निवडून अनेक जबाबदारी अशोकरावांवर राहतील. जर आज रात्री उशिरा राज्यसभेच्या यादीमध्ये अशोकरावांचं नाव आलं तर निश्चितच प्रतापराव पाटील हे लोकसभेचे उमेदवार असणार आहेत आणि त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी ही अशोकरावांना देण्यात आलेली आहे. आणि प्रताप पाटील सहजपणे सध्याच्या परिस्थितीत सहजपणे निवडून येऊ शकतात, कारण अशोकरावांचा जर विरोध राहिला नाही तर त्यांच्या विरोधात काही कोणी तुल्यबळ उमेदवार उभा राहील अशी शक्यता नाहीये, मुळीच नाही. त्याच्यामुळे प्रताप पाटीलही निवडू शकतात, परंतु त्यानंतर जिल्ह्यात जे राजकारण होणार आहे ते फार अतिशय रंजक होणार आहे. याचं कारण असं आहे की नांदेड जिल्ह्यात जे भारतीय जनता पक्षाचे आज आमदार आहेत त्यांचं आणि प्रताप पाटील चिखलीकरांचं फारसं सख्य नाही आज आहे. मग या लोकांना एक अशोकरावांच्या रूपाने एक वेगळा आधार जिल्ह्यात मिळू शकतो आणि भारतीय जनता पक्षाचे जे लोक आहेत जे खासदारांच्या फार जवळचे नाहीत ते कदाचित अशोकरावांचं नेतृत्व मान्य करून सहजपणे अशोकरावांच्या सोबत काम करतील जिल्ह्यात आणि मग प्रतापराव एक राजकारणात एखाद्या वेळेस एकाकी पडू शकतात भविष्यात. हा धोकाही प्रतापरावांसमोर निश्चितच असणार आहे. तुम्ही जो उल्लेख केला मगाशी की बहुमताच्या चाचणीच्या वेळेला जे आमदार ट्रॅफिक मध्ये अडकल्यामुळे विधिमंडळात येऊ शकले नाही, त्यांना दरवाजा बंद झाला, त्यात सरप्राइझिंगली धीरज देशमुख होते. देशमुख कुटुंबांचं चव्हाणांशी असलेलं जे संबंध आहे ते अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहेत. सो आता ह्या नव्या संदर्भामध्ये देशमुख आणि चव्हाण हे जे संबंध आहेत ते कसे आहेत असं तुम्हाला वाटतं? नाही आता विलासराव शंकररावांना आपले राजकीय गुरु मानत होते. ठीक आहे, आताच्या पिढीबद्दल विलासरावांच्याच मंत्रिमंडळात अशोकरावांची कारकीर्द सुरू झाली. परंतु आपल्या राहुलजी आपल्यालाही माहिती आहे की नांदेडच्या आयुक्तालयाच्या प्रश्नावरून विलासराव आणि अशोकराव यांच्यात राजकीय वितुष्ट निर्माण झालं होतं आणि त्यानंतर ते सूर पहिल्यासारखे कधीच जुळले नाही. म्हणजे धीरज देशमुख की असतील किंवा अमित देशमुख असतील हे गेल्या काही वर्षात नांदेडला कधी काही निमित्ताने आलेत असं फारसं कधीच एखाद्या वेळेस कधीतरी राजकीय कार्यक्रमाला कुठले आले असतील, परंतु ते कधी नांदेडकडे फिरकले नाहीत किंवा अशोकरावही लातूरला वारंवार जात आहेत काही कार्यक्रमाच्या निमित्ताने असं चित्रही आपल्याला पाहायला मिळालं नाही. त्यामुळे आपण या याच्यावर म्हणू शकतो की देशमुख आणि चव्हाण कुटुंबियांचे संबंध हे पूर्वी आज पुन्हा पूर्ववत झालेत अशी म्हणण्यासारखी स्थिती नाही. त्याच्यामुळे आम्ही देशमुख काय घेतात याचा अशोकरावांशी संबंध असेल असं नाही. ते त्यांच्या पातळीवर त्यांच्या अडचणी त्यांचं भविष्य बघून ते कदाचित निर्णय घेतीलही, परंतु त्याच्यात अशोकरावांची किती भूमिका असेल याबाबत मला साशंका आहे. राईट, माझा शेवटचा प्रश्न, वैचारिक वगैरे काहीतरी भूमिका असते, वैचारिक राजकारण करायला हवं वगैरे असं म्हणतात. सो अशोकरावांची ही जी काही राजकीय अडचण, ईडीचा दबाव वगैरे जे म्हटलं जातं त्यानंतर सुद्धा
एक पत्रकार म्हणून अशोक चव्हाण यांनी घेतलेली ही जी भूमिका आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, अशोकरावांना हे वैचारिक दृष्ट्या अतिशय पचवणं स्वतःलाही अवघड जाणार आहे आणि जो मतदार आहे त्यांचा पारंपरिक त्यांना पटवून देणंही खूप अवघड जाणार आहे. आता कसं आहे की बेर्जेचं राजकारण जर आपण गृहीत धरलं तर ते सहज कुठं नाही भोकर मधून निवडून येतील, कारण त्यांचा व्यक्तिगत संबंध आणि त्यांचा व्यक्तिगत राजकारणात आज 40 वर्षापासून नांदेडमध्ये ते राजकारण करतात. अनेक मतदारांशी त्यांचे व्यक्तिगत संबंध आहेत, अनेक जे स्थानिक पातळीचे नेते आहेत त्यांच्याशी त्यांचे व्यक्तिगत संबंध आहेत. त्याच्यामुळे अशोकरावांना कधी कुठे उभे राहिले किंवा त्यांच्या कुटुंबापैकी कोणी भोकर मतदारसंघातून उभं राहिलं तर त्यांना निवडून येण्यासाठी फार काही अडचण येईल अशी स्थिती नाही. परंतु एकूण अशोकरावांची आजपर्यंतची राजकीय कारकीर्द, ते ज्या विचाराने त्यांनी जे राजकारण केलं त्याच्यासाठी हा 360 डिग्रीचा एक वळण आहे, मोठं, फार मोठं वळण. आणि मला वाटतं की हे सगळं समजावून सांगणं कदाचित आता भाजपचा जो सगळा मारा चालू आहे माध्यमांचा आणि याच्या त्या कदाचित त्या गोंगाटात अशोकरावांना फार काही समजावून सांगण्याची साठी फार प्रयत्नही करावा लागणार नाही. आपोआपच त्यांची भूमिका भारतीय जनता पक्षासोबत मांडली जाईल आणि अशोकरावांचं काम सोपं होईल असं मला वाटतं. असं मला अजिबात वाटत नाही, कारण मी ज्या वेळेला, कारण तुम्ही फिरता लोकात आणि मीही फिरतो, तर लोकांना हे भारतीय जनता पार्टीचं तोडफोडीचं राजकारण अजिबात आवडत नाहीये. लोक उघडपणे म्हणतात, अगदी माझ्या मते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत असलेल्या मंडळींना तरी हे आवडतं का असा प्रश्न आहे. पण दीर्घकालीन राजकारणामध्ये एक गोष्ट होऊ शकते की महाराष्ट्राच्या राजकारणात आत्ता जे कुणी स्थिरावलेले तारे आहेत ते तारे एकदा विसावले की त्यानंतरच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टी हा रेकंड असलेला फोर्स असेल. असं म्हणतात की 140 विधानसभेच्या अशा जागा आहेत की जिथे भारतीय जनता पार्टीनं कधीही विजय मिळवलेला नाही, 6-7 वेळेला त्यांचे उमेदवार पराभूत झालेले आहेत. सो ते जे गणित आहे ना, ते गणित कदाचित आज नाहीतरी पुढच्या विधानसभा मतदारसंघामध्ये, त्याच्या पुढच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला फायदेशीर ठरू शकतं. आणि तशा पद्धतीची रणनीती करण्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही नेहमीच अग्रेसर राहिलेला प्रश्न आहे तो महाराष्ट्राच्या राजकारणाचा, विचारधारेचा, महाराष्ट्रामध्ये तत्व वगैरे म्हणून ज्या गोष्टी होत्या त्याचा, महाराष्ट्र आणि बंगालनं ज्या या देशाला जे नेतृत्व दिलं त्याचा. पण हल्ली त्याचा कोण विचार करतं की नाही हा खरा प्रश्न आहे. सो सर, थांबूया आपण इथे. थँक्यू सो मच तुम्ही आमच्यासाठी वेळ काढला आणि महत्वाची गोष्ट तुम्ही सांगितली की जी आम्हाला पण इतक्या डिटेलमध्ये माहिती नव्हती. सर थँक्यू, बाय, टेक केअर. धन्यवाद, 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 आभारी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.